नमस्कार, मी पूनम निकम, पूनम्स ऑल इन वन ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत भरलं वांगं कसं करायचं आहे. ह्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, खोबरं, आलं लसूण पेस्ट, दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. कांदा, मिरची आणि खोबरं हे तेलामध्ये मी परतून घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस आणि आलं लसूण पेस्ट हे मिक्सरला मी वाटून घेणार आहे. आता वाटण्यामध्ये आपण आपले मसाले घालून घेऊया. हा कांदा लसूण मसाला आहे, हळद, गरम मसाला, जिरे पूड, धने पूड, चवीनुसार मीठ. हे सगळे जिन्नस आता आपण एकजीव करून घेणार आहोत. आपल्या वाटणामध्ये सगळे मसाले हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. इथे वाटण संपूर्ण आपलं बनून तयार आहे. मी वांगी कापून घेतली आहे, वांग्याचे देठ कापून घेतले आहे. आमच्याकडे कोणी वांग्याचं देठ खात नाही, त्यामुळे मी दरवेळी वांगं हे असंच कट करून घेते. तुम्हाला हवं तसं तुम्ही वांगं कट करून घ्या. अशा पद्धतीने आपण सगळी वांगी ही मसाल्याने भरून घेणार आहोत. इथे तेल गरम करून झालेलं आहे, त्यामध्ये मी थोडासा हिंग घातला आहे. आता जी वांगी आपण भरून घेतली आहे ती तेलामध्ये आपण थोडा वेळ परतून घेणार आहोत. 1-2 मिनटं तेलामध्ये ही वांगी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. साधारण 2 मिनटानंतर आता जो काही मसाला आहे आपला तो मी ह्या तेलामध्ये संपूर्ण घालून घेत आहे. मसाला आणि वांग तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. अगदी सावकाश परतायचं आहे, नाही तर वांग्यातनं मसाला बाहेर यायचा. तेलामध्ये हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे परतून घ्यायचे. आपला मसाला शिजण्यासाठी मी इथं थोडंसं पाणी घालती आहे. एक साधारण 5 मिनटं तरी आपण आपला हा मसाला शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवायचं आणि मसाला हा शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. पुन्हा 2 मिनटं मी हे वाफवून घेणार आहे. 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला मसाला हा तयार आहे. आता ह्यामध्ये थंड पाणी न घालता मी गरम पाणी घालून घेणार आहे. त्यामागचं कारण असं की त्यामुळे वांगंही पटकन शिजतं आणि वांग्याला तर्रीही छान येते. पाणी घालून झाल्यानंतर 1-5 मिनटं तरी आपण आपलं वांगं हे शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं भरलं वांगं हे बनून तयार आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.